विद्याविहार रेल्वे स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल रोको केलेला आहे. रेल्वे कर्मचारी यांच्यासाठी जी विशेष गाडी म्हणजे मेल एक्सप्रेसचे डबे असलेली गाडी सोडली जाते त्यात क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यानं सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नसल्यानं रेल्वे कर्मचारी रेल्वे रुळांवरती उतरले. ही दृश्य झी 24 तासच्या हाती आलेली आहेत. मुंबईतल्या विद्याविहार या रेल्वे स्थानकाची रेल्वे कर्मचाऱ्यांनीच अशा पद्धतीनं आंदोलन केलंय रुळांवरती उतरून. ही रेल्वे देखील थांबवण्यात आलेली आहे. त्यांचा आक्षेप हा आहे की विद्याविहार रेल्वे स्थानकात जे आंदोलन करण्यात आलेलं आहे जी विशेष गाडी म्हणजे मेल एक्सप्रेसचे डबे असलेली गाडी सोडली जाते त्यात क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवण्यात आली त्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीये. कोरोना फैलावाचा धोका वाढतोय आणि त्या पार्श्वभूमीवरती योग्य ती खबरदारी घ्यावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून रेल्वे कर्मचारीच रुळावरती उतरलेले आहेत. संध्याकाळचा मुंबईतल्या विद्याविहार रेल्वे स्थानकातला हा प्रकार आहे. बराच वेळ ही रेल्वे अडवून धरण्यात आलेली होती. अमित जोशी यांचा प्रतिनिधी सध्या आपल्याला अधिक माहिती देतील. अमित, अजूनही ही रेल्वे रोखून धरून ठेवण्यात आलेली आहे का आणि नेमकं काय काय घडलं इथे? पावणे 6 ची आहे. दररोज रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष गाडी ही कर्जत किंवा कल्याणच्या पुढून ही CST दिशेने दररोज सोडण्यात येते. काही रेल्वे गाड्या या दररोज सकाळी संध्याकाळी धावत असतात. आज सुद्धा CST वरनं निघालेली ही एक लांब पल्ल्याची गाडी जी कल्याणच्या पुढे कर्जत वगैरे दिशेने जाणार होती तर त्या गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक अशा पद्धतीने होती की सोशल डिस्टन्सिंग रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये राहणं हे निव्वळ अशक्य झालं होतं आणि म्हणूनच या रेल्वे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत रेल्वे ट्रॅकवर त्या ठिकाणी ठाण मांडलेलं आहे आणि त्याच्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या गाड्या आता पुढे जाऊ शकत नाहीयेत. त्यांची मागणी एकच आहे की पुरेशा प्रमाणात या विशेष गाड्या सोडण्यात याव्यात ज्या योगे सोशल डिस्टन्सिंग हे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी राखलं जाईल आणि त्याच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. सोशल डिस्टन्सिंग संदर्भात योग्य खबरदारी रेल्वेकडनं घेतली जात नसल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर उतरण्याची वेळ आलेली. निश्चित आता रेल्वे प्रशासन याबाबत आता योग्य ती खबरदारी यापुढे घेईल अशी अपेक्षा करूयात. अमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. विद्याविहार स्थानकातली ही सगळी परिस्थिती आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्याच आरोग्याची काळजी एक प्रकारे घेतली जात नाहीये असं म्हणायला हवं कारण का प्रचंड गर्दीतून त्यांना प्रवास करावा लागतोय.